परीक्षेच्या दृष्टीने हा विषय अत्यंत महत्वाचा आहे, त्यामुळे त्याचा अभ्यास करणं आपल्याला अनिवार्य आहे. आता या विषयातील काही घटक आहे ज्यावर परीक्षेमध्ये दरवर्षी प्रश्न विचारले जातात. सुरुवातीला आपण ते घटक बघू, त्यानंतर एमपीएससीच्या ज्या विविध परीक्षा असतात, जी राज्यसेवेची परीक्षा असते, कंबाईनची परीक्षा असते, घटकाची परीक्षा असते, या सर्व परीक्षा मिळून या प्रत्येक घटकावर किती प्रश्न विचारलेले आहेत यांचं विश्लेषण सुरुवातीला आपण आता बघून घेऊ. तर यातील पहिला घटक आहे महाराष्ट्रातील सामाजिक जागृती, सुधारणा आणि चळवळी यांचा अभ्यास आपण या पहिल्या घटकामध्ये करणार आहोत. यानंतर दुसरा घटक आहे समाज सुधारक, तिसरा घटक आहे महाराष्ट्रातील उठाव, चौथा घटक आहे महाराष्ट्रातील राष्ट्रीय चळवळ, त्यानंतर पाचवा घटक आहे महाराष्ट्रातील क्रांतिकारक, त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा सहावा घटक आहे, आणि सातवा आणि शेवटचा घटक आहे महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास. तर आता आपण हे बघू की सर्वात महत्वाचे घटक कोणते यापैकी. तर आपल्याला दोन घटक असे की ज्यावर परीक्षेमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त प्रश्न विचारलेले आहे, महाराष्ट्रातील सामाजिक जागृती, सुधारणा आणि चळवळी हा पहिला घटक, यावर आतापर्यंत 105 प्रश्न विचारण्यात आलेले आहे, आणि दुसरा घटक आहे समाज सुधारक, यावर आतापर्यंत 103 प्रश्न विचारलेले आहे. त्या परीक्षा कोणत्या मी तुम्हाला पहिले सांगितलं, राज्यसेवेची पूर्व परीक्षा, त्याचबरोबर राज्यसेवेची मुख्य परीक्षा, त्याचबरोबर कंबाईन आणि घटकाच्या पूर्व आणि मुख्य परीक्षा. तर या सर्व परीक्षांमध्ये आतापर्यंत आलेल्या प्रश्नांची संख्या आपल्याला इथे दिसून येईल. यानंतर महाराष्ट्रातील जो उठाव आहे यावर आतापर्यंत 17 प्रश्न आलेले आहे, यानंतर महाराष्ट्रातील राष्ट्रीय चळवळीवर 80 प्रश्न, त्यानंतर क्रांतिकारकांवर 15 प्रश्न, त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र लढा जो आहे त्यावर आतापर्यंत 14 प्रश्न, आणि महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहासावर आतापर्यंत 25 प्रश्न. म्हणजे आपल्याला इथं प्रामुख्याने या तीन घटकांवर फोकस द्यायचा आहे, कोणता, महाराष्ट्रातील सामाजिक जागृती आणि सुधारणा चळवळ, त्याचबरोबर समाज सुधारक, आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील राष्ट्रीय चळवळ, आणि या तीन घटकांवर जास्त फोकस द्यायचा आहे, आणि त्यानंतर मग आपल्याला उरलेल्या घटकांचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो, 2013 ते 2019 राज्यसेवेच्या आणि कंबाईनची जी परीक्षा होती त्यांच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण केल्यानंतर आपल्याला असं आढळतं की राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये 3 ते 5 प्रश्न हे महाराष्ट्राच्या इतिहासावर विचारले जातात, आणि हे 3 ते 5 प्रश्न म्हणजे 3 प्रश्न आले तर 6 मार्क असतात, आणि 5 प्रश्न आले तर 10 मार्क असतात. म्हणजे किती महत्वाचे तुम्हाला लक्षात येईल. त्याचबरोबर मुख्य परीक्षेत आपल्याला 30+ प्रश्न हे महाराष्ट्राच्या इतिहासावर विचारले जातात, म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला 30 मार्कांसाठी हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आणि कोणता महाराष्ट्राचा इतिहास, तर आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास. यानंतर संयुक्त परीक्षेमधील जी पूर्व परीक्षा आहे तिच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासावर 10+ क्वेश्चन जे आहे ते विचारले जातात, आणि मुख्य परीक्षेमध्ये जवळपास इतिहासावरील 80% जे प्रश्न असतात ते संपूर्ण आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासावरील आपल्याला विचारले जातात. आता यानंतर गट क आणि गट ड च्या ज्या परीक्षा असतात त्यासाठी महाराष्ट्राचा इतिहास अत्यंत महत्वाचा आहे, कारण इतिहासावर जे काही प्रश्न विचारले जातात ते सर्वचे सर्व आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासावर विचारले जातात. म्हणजे आपल्याला आता या विषयाचं महत्व थोडक्यात लक्षात आलेलंच असेल. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया या अभ्यासाच्या सुंदर प्रवासाला.